तर नमस्कार सगळ्यांना। मला आज पण असाच व्हिडिओ बनवावा लागतोय, मला माफ करा सगळ्यांनी। कारण की ना कसं आहे माहिती आहे का, मी जी काल जी व्हिडिओ बनवला होता ना, त्या व्हिडिओ नीट बघितला नाही। बरं, बघितला पण असेल, नुसतं टायटल आणि ही बघून कमेंट करून जमत नसतंय ना। तुम्ही आतमध्ये बघा ना काही चुकलं आहे माझं ते, आणि मग मला बोलायचा अधिकार आहे तुम्हाला। माझं काहीही चुकलेलं नसताना मला बोलायचा कोणाचाच अधिकार नाही, मी आत्ताच सांगते। तर तुम्हाला सांगते, कालचा जो व्हिडिओ बनवला होता ना, त्या व्हिडिओ खाली कमेंट किती चांगल्या चांगल्या आल्यात। मी सगळ्यांची नावं घेणार आहे उद्याच्या, आजच घेईल सगळ्यांची नावं, आणि आज 4 वाजता मी तो व्हिडिओ अपलोड करेल। आज सगळ्यांची नावं घेऊन की त्यांच्या कमेंट काय काय होत्या। त्यांच्या कमेंट ह्याच होत्या की कोमल तू काळजी घे स्वतःची, तुला चालता येत नाही, व्यवस्थित राहा, परत आणखीन दार उघडू नकोस, तुझ्यापाशी काय काय ताईंनी माझ्या म्हणल्या की तुझ्यापाशी काठी ठेव, काय काय ताई म्हणल्या मिरचीची पूड ठेव तुझ्यापाशी, आणि दरवाजा उघडायला जाऊ नकोस, माहीला बाहेर पाठवू नकोस, एवढी माझी काळजी घेतली कमेंटमध्ये सगळ्यांनी का। तर मी जे जे माझ्याबरोबर घडलेले प्रसंग आहेत ना ते सांगितलं, माझ्याबरोबर जे जे घडलेलं आहे ना ते शेजाऱ्यांना सुद्धा माहिती आहे सगळ्यांना, कारण की शेजाऱ्यांना माहिती आहे माझी अवस्था अशी आहे, आणि त्यामुळं ही लय वेळा झालेला होतं, ही सगळं माझ्या शेजाऱ्यांना सुद्धा माहिती आहे। तर मी ह्याच्यात काही खोटं बोलत नाही, लाडीलापाडी कुठली करत नाही। तर मला तुम्हाला सांगते, काल कम्युनिटी पोस्टला एका दादाची कमेंट आली होती। आता तो दादा आहे का ताई आहे मला माहीत नाही, खऱ्या बापाचे औलाद ना येतच नाही खऱ्याने, मी खरंच सांगते। आता मला लई राग आलाय, कारण की त्यांनी आहे ना एकतर खोटं बोलून कमेंट केली, कारण की तिथं नाव होतं मिस यू पप्पा, मिस यू पप्पा असं होतं, आणि पी एस काय तर बी एस पी का काहीतरी होतं असं तिथं शॉर्टकटमध्ये लिहिलेलं होतं त्याच्या आयडीचं नाव। तर त्याच्या आयडीवरती तुम्ही मालिका बघितली का, ती आजाची आणि शितलीची लागीर झालंची, त्या आजाच्या आणि शितलीच्या मालिकेतल्या त्या आजाचा फोटो टाकला होता त्याने, फौजीचा। अरे तू फोटो फौजीचा टाकतोय आणि एका स्त्रीला काय बोलतोस, त्याचं तरी तुला भान आहे का? देवाच्या नावामध्ये आणू नकोस, मी देवाच्या नावावर काहीच बोलले नव्हते काल, आणि कालच्या व्हिडिओमध्ये ना मी कुठल्या देवाला नावं ठेवली होती, मी फक्त माणसालाच बोलत होते का, कारण की ती आहेत ना काय करतात, बारकाले लेकरं पुढं घालतात आणि ती पाठीमागं राहतात, त्या ती बारकांल्या लेकरांना सुद्धा भीक मागायला लावतात। आजकाल बारकांल्या लेकरांना कुणी सापडलं तरी, बघ तू काल एका ताईतनी व्हिडिओ टाकलाय, एका पोलिसाने सांगितलं माहिती दिली की तुम्ही सावध राहा, कुठल्या पोराच्या लहान मुलांच्या हातात चिठ्ठी देतात, त्याला त्या पत्त्यावर सोडवायला सांगतात, आणि ऑल अकाउंट ताईचं त्या नाव आहे, त्यांनी व्हिडिओ टाकलाय। तर ती व्हिडिओ नीट जाऊन बघ अगोदर, आणि मग राहा। तुझ्यासारख्या माणसामुळे होत तर म्हणजे चांगली चांगली माणसं पण धोक्यात येतात माहिती आहे का। आणि त्यांनी काय केलं माहिती आहे का, मी त्याला रिप्लाय सुद्धा दिला, तर मला म्हणतोय तू पब्लिकच्या जीवावर जगती आणि तिने जगलं तर काय होते, काय होते तुला तिला वाढायला, तू वाढ ना, तुझ्या इथं न्याजा, तुझ्या इथं राहायला न्याजा त्यांना, तू वाढ, नाही तर तू कष्ट करून घाल त्यांना खायला, माझी नाही ताकद। एक दिवस असा येईल ना की तुला आहे ना, खरंच मी सांगते तुला, एक दिवस तरी असं करावा, मी खरंच सांगते तुला, एक दिवस तरी असं करावा, कारण की तू आहे ना मला प्रत्येक वेळेला, हीच व्यक्ती आहे त्याने आहे ना गेल्या वेळेससुद्धा ह्याच व्यक्तीने कमेंट केली होती आय डी बदलून, आणि आतासुद्धा ह्याच व्यक्तीने कमेंट केली आय डी बदलून। अरे तुझ्यात हिंमत असेल ना तर समोर यायचं ना खरी आय डीनं, तू तरी आहेस का खरा, तू सुद्धा खरा नाहीस, आणि मला लागलाय सांगायला, आणि मला म्हणतोय की तिला वाढायचं आणि लागली सांगायला, तू लागला का सांगायला मला, तू येतोस का खऱ्या आयडीनं, खऱ्या आयडीनं यायची तुझ्यात हिंमतच नाही, खऱ्या आयडीनं बोलायचं, तू खरा आहेस ना, किती खरा आहे किती सच्चा आहेस ना, ती कालच कमेंटद्वारे कळलं मला तुझा, काही पण बोलायचं बावळटासारखं, उठसूट काही पण बोलायचं, मी ऐकून घेते म्हणून, मी ऐकून घेत नसते आता तुझं, तुला ना आता चांगला इंगाच दाखवते कसं आहे ते, तुला माहीत नाही अपंगांच्या अपंगांना शारीरिक मानसिक त्रास दिला ना काय होतं ना, ते तू नसल बघितलं, तू अजून तर जाऊन वाच आणि मग तुला समजेल काय होतंय ते, तू मला मला ना मानसिक त्रास द्यायला लागलाय आता, तुझ्या आई किंवा बहिणीवर अशी वेळ आली असती ना माझ्यासारखी तर तू कधीच कमेंट टाकली नसती, अशी आई बहिणी तुझ्या आई बहिणीवर अशी वेळ आली असती ना तर तू अशी कधीच कमेंट टाकली नसती माझ्यासाठी,
आणि मी कुठल्या देवाला कधी नावं ठेवली नाहीत व्हिडिओमध्ये माझ्या. अजून पण बघ जाऊन सगळं व्हिडिओ माझा, आज 2 वर्ष झालं युट्यूब चॅनल आहे, ह्या 2 वर्षाचं सगळं बघ जाऊन पाठीमागं. आणि सगळ्या लोकांना पण माहिती आहे माझे जे जे सबस्क्रायबर आहेत, तू नको सांगू मला मी भीक मागते का काय करते. मी भीक नाही मागत, पाय चाल मला चालता येत नाही ना, तरी पण मी भीक नाही मागत. मला माझे कितीतरी सबस्क्रायबर लोक आहेत ना, ती माझ्या व्हिडिओ बघतात आणि त्या व्हिडिओमधूनच मला मदत होती. आणि त्यात पण मी कष्ट करते बरं का, तुला सांगते मी व्हिडिओचं. सगळीच लोक व्हिडिओचं कष्ट करतात आणि व्हिडिओ काढायचं टाकायचं काही सोपं नाही. तुला वाटत असेल तर तू पण टाक ना. आणि तुला लय माझ्या डॉलरचं पडलेलं आहे ना, तर तू काय कर माहिती आहे का, महिन्याला 1000 डॉलर नेहला तुला बँकेचं ही देते माझ्या. किती जमा होतात ती घेऊन जात जा तू, तुला लय जळतोय ना, तू पण जळतोच एक प्रकारे माझ्यावर. घेऊन जा तू पण तुझं, तुला जर पाहिजे असेल डॉलर तर लय डॉलर येतात मला बघ. व्यू किती आहेत, 1000 आणि 500 व्यू आहेत मला. जा घेऊन डॉलर, महिन्याला येतात डॉलर मला. लागला सांगायला आणि स्वतःच कमेंट डिलीट करून टाकले त्यांनी परत कम्युनिटी पोस्टच्या. मी ठेवली होती ती कमेंट पण त्यांनी स्वतः डिलीट करून टाकल्या. तुम्ही जाऊन बघा कालच्या कम्युनिटी पोस्टला, तिथं 4 दिसतोय. म्हणजे मी आपण त्याला कमेंट केलेल्या होत्या आणि त्या कमेंट पण तुम्हाला दाखवते. मी लावते इथं कम्युनिटी पोस्टला लावते आणि त्या कमेंट पण तुम्हाला दाखवते त्यांनी काय काय कमेंट केलं ते. आणि मला सांगा मी चुकले का बरोबर आहे ती. मला खरंच आज म्हणजे कालपासून नाही का मला त्याचा लय राग आला होता, पण मला आहे ना रोज एकच व्हिडिओ टाकावा लागतो आहे, कारण की माझ्याकडे नेट नसतं एवढं शिल्लक, त्यामुळे मी रोज एकच व्हिडिओ टाकते म्हणून माझा व्हिडिओ राहतात आहे. एवढा निचपणाचा कळस गाठून कधीच कोणाला एवढा त्रास देऊ नये. आणि तुझ्या एकट्याच्या डोळ्यात खुपते मी, बाकी नाही कुणाच्या डोळ्यात खुपत नाही ना, सलत नाही ना, काय नाही. तुला एकट्याला फक्त लईच वाईट वाटायला लागलंय माझं, काय माहिती का. एवढा नको त्रास करून घेऊ बाळा, माझ्यासाठी कमेंट करायचा आणि परत डिलीट करायचा, एवढा नको त्रास करून घेऊ. उगो तुला त्रास व्हायचा, हात बी दुखायचं तुझा अजून. नाही तर तू कमेंट केलं तर मला मी लखूपतीच होईल. तर चला बाय सगळ्यांना, मी तुम्हाला कमेंट लावते कम्युनिटी पोस्टला, त्या कमेंट तुम्ही बघा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्याला, नवीन व्हिडिओ असेल माझा काहीतरी कामाचा. आणि माझं काही चुकलं असेल तर मला खरंच माफ करा, कारण की मी पण सहन करण्याची माझ्या जेवढी शक्ती आहे तेवढी मी सहन करते. आणि जी मला सहन होत नाही ती मी स्पष्ट बोलून दाखवते, भलं ते आपला असो या परका असो.